नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कला भारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की ए बी सी आय डी जो आहे तो कसा तयार करायचा अर्थात ए बी सी आय डी याचा अर्थ किंवा लॉंग फर्म अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असा आहे आणि परीक्षा देण्या अगोदर प्रत्येक विद्यार्थ्याला हे देणं बंधनकारक आहे त्यामुळं जर तुम्ही विचार केला की के एबीसी आय डी म्हणजे ओळखपत्र देशभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये एबीसी कार्ड जे आहे ते अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि त्या कार्ड शिवाय किंवा त्या आयडेंटिटी आयडेंटिटी कार्ड शिवाय किंवा आय डीशिवाय शिवाय तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही हा नियम आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना हे ए बी सी कार्ड जे आहे किंवा आय डी जो आहे तो कंपल्सरी करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ए बी सी आय डी यासाठी महत्त्वाचा आहे की तुमचं सगळे काही शैक्षणिक करिअरमधले जे काही शैक्षणिक अचिवमेंट असेल ते शैक्षणिक अचिवमेंट पॉईंटच्या रूपाने त्या शैक्षणिक बँकेमध्ये जमा केले जाणार आहे आणि त्या आय डीच्या आधारे तुम्ही कुठेही तुमचं एकूण एज्युकेशनल क्रेडिट पॉईंट किती आहे ते तुम्हाला पाहता येणार आहे त्यामुळं संपूर्ण भारतामध्ये जे काही विद्यापीठं आहेत त्या सगळ्या विद्यापीठामध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे ए बी सी आय डी जो आहे तो कंपल्सरी करण्यात आलेला आहे आहे विद्यार्थी मित्रांनो एबीसी आयडी कसा तयार करायचा या संदर्भात माहिती घेण्या अगोदर एक विनंती आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा विद्यार्थी मित्रांनो गुगल ब्राऊजवर जर आपण आलो आणि त्या ब्राऊझरवर जर आपण एबीसी आय डी टाकला आणि त्यानंतर जर क्लिक केलं तर या प्रकारचा इंटरफेस जो आहे तो आपल्याला दिसून येतो अर्थात अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट त्यालाच शॉर्ट फॉर्म ए बी सी असं म्हटलेलं आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला या नवीन पद्धतीचा पूर्ण निळ्या रंगामध्ये तो आपल्याला एक प्रकारे इंटरफेस त्या ठिकाणी दिसत असतो आता जर तुम्ही लेफ्ट बाजूला त्या ठिकाणी जर बाणाच्या माध्यमातून जर तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी एरो दाखवलेला आहे आणि त्या ॲरोमध्ये माय अकाउंट असं म्हटलेलं आहे आता माय अकाउंटवर जर आपण क्लिक केलं तर त्या खाली स्टुडंट आणि युनिव्हर्सिटी या दोन प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात आता आपण विद्यार्थी आहोत किंवा आपल्याला विद्यार्थी म्हणून आपल्याला आय डी तयार करायचा आहे त्यामुळं आपल्याला स्टुडंट हा ऑप्शन जो आहे तोच त्या ठिकाणी सिलेक्ट करावा लागणार आहे आता स्टुडंट यावर टॅबवर आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीचा एक ऑप्शन्स त्या ठिकाणी येईल आता ही हा एक महत्त्वाचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो याला साईन टू युअर अकाऊंट असं म्हटलेलं आहे आता गृहित धरा जर याच्या अगोदर आता तुम्ही समजा जे काही शिक्षण घेत आहात याच्या अगोदर तुम्ही ए बी सी आय डी तयार केलेला आहे तर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून नेमच्या माध्यमातून ऑदर्सच्या माध्यमातून ज्यामध्ये ड्रायविंग लायसन आहे किंवा पासबुक आहे किंवा आधार कार्ड आहे किंवा पॅन कार्ड आहे या माध्यमातून तुमची आयडेंटिटी त्या ठिकाणी टाकून त्या ठिकाणी पिन जो आहे जो सिक्रेट आपल्याला नंबर जो असतो जसं आपल्याला ए टी एमसाठी आपण वापरतो त्यासारखाच या ठिकाणी पिन जो आहे तो यापूर्वी तुम्ही तयार केलेला असेल ज्यावेळेस तुम्ही ऑलरेडी ए बी सी आय डी तयार केलेला आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा भाग आहे जर ग्रीन पट्टीच्या खाली एक साईन अप आहे आता हे साईन अप यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो की जर आपण नवीन असू जर आपण यापूर्वी तयारच केलेलं नाही आणि येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला आय डी सर्टिफिकेट महत्वाचा आहे त्या ठिकाणी आपल्याला सबमिट करावं लागणार आहे आणि आपण नवीन जर कॅन्डिडेट असलो तर आपल्याला साईन अप यावरच आपल्याला क्लिक करावं लागणार आहे आता त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक प्रकारे डिजि लॉकरसाठी काही महत्वाची माहिती ते जी आहे ती मागवली जाते आता या ठिकाणी काही माहिती ॲडमी हाईड केलेली आहे त्यामध्ये मोबाईल नंबर आहे आता मोबाईल नंबर देतानासुद्धा तो मोबाईल नंबर तो व्हेरीफाय केला जातो मोबाईलवर ओ टी पी त्या ठिकाणी येते आणि व्हेरीफाय झाल्यानंतरच तुम्हाला पुढची प्रोसिजर करावी लागते अर्थात फुल नेम तुमची जी काही डेट असेल ती डेट ऑफ बर्थ त्या ठिकाणी टाकावं लागते सिलेक्ट जेंडर त्यानंतर यूजर नेम आता यूजर नेम तुम्हाला तयार करावा लागतो या ठिकाणीसुद्धा एक गोंधळ असा आहे जर ऑलरेडी एखाद्या व्यक्तीने जर तुमच्यासारखा सेम युजरनेम जर वापरलेला असला तर तो ॲक्सेप्ट करत नाही जर त्या ठिकाणी जर असं जर झालं की आपला कोणतरी युजरनेम यूज केलेला आहे किंवा कुणी कुठेतरी भारतामध्ये तो यूज केलेला आहे तर त्यामध्ये एखादी संख्या किंवा एखादा नंबर्स जो आहे तो ॲड करून आपण पुढे जाऊ शकतो मात्र नेम आणि पिन या दोन्हीही गोष्टी आपल्याला पूर्ण एज्युकेशनल करिअर पूर्ण करिअरमध्ये आपल्याला लक्षात ठेवणं बंधनकारक आहे आवश्यक आहे आता या ठिकाणी नेम दिला त्यानंतर पिन दिला आता पिन हा सुद्धा न्युमेरिक नंबरमध्ये तो घेत असतो त्यामध्ये अल्फाबेटिकल किंवा कॅरेक्टरमध्ये तो घेत नाही केवळ नंबरमध्ये घेत असतो जसं आपण पिन ए टी एमसाठी गृ तयार करतो तशीच कोणताही नंबरचं पिन तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता आणि एकदा कन्फर्म तो ठिकाणी करावा लागतो ही सगळी माहिती भरल्यानंतर व्हेरीफाय त्या ठिकाणी केलं जातं आता ठिकाणी काही माहिती मी या ठिकाणी मुद्दामून टाकलेली आहे आणि ती हाईड केलेली आहे आणि या ठिकाणी माहिती जी आहे ती त्या ठिकाणी हाईड केल्यानंतर किंवा दिल्यानंतर पुढचा या ठिकाणचा एक प्रकारचा इंटरफेस जो आहे तो आपल्याला दिसून येतो आता ही माहिती जी आहे या ठिकाणी व्हेरीफाय केल्यानंतर ग्रीनवर जी पट्टी दिलेली आहे त्या ठिकाणी पूर्ण माहिती भरली आपण फुलनेम डेट ऑफ बर्थ जेंडर्स नेम पिन आणि हे सगळं व्हेरीफाय केल्यानंतर या प्रकारचा आपल्याला पुढचा इंटरफेस जो आहे तो त्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी हॅलो म्हटलेलं आहे हॅलो पुढे आपलं नाव आहे डेट ऑफ बर्थ त्या ठिकाणी दिलेलं आहे जेनरस दिलेला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे आता हा तोच मोबाईल नंबर आहे जो आपण आधारवर क्लिक केलेला किंवा लिंक केलेला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आता गृहित धरा विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही अगोदरच मोबाईल नंबर दिला आणि त्यानंतर जर आधारला तो लिंक लिंक नसेल तर एक प्रकारे त्याचा ओ टी पी जो आहे तो त्या ठिकाणी येणार नाही त्यामुळं हा व्हिडिओ पाहताना ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की जो नंबर तुमचा आधारशी लिंक असेल तोच नंबर शक्यतो देणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे कारण त्या माध्यमातून ओ टी पी त्या ठिकाणी येत असतो आता इथं खाली विचारलेला आहे की तुम्हाला केवायसी करायची असेल तर तुम्हाला आधार नंबर जो आहे तो आधार नंबर त्या ठिकाणी टाकावा लागणार आहे आता तिथं आपण पूर्ण बारांकी आधार नंबर त्या ठिकाणी टां टाकला त्यानंतर व्हेरीफाय त्या ठिकाणी येत असतो आता आधार नंबर प्रत्येकाने समोर ठेवणं गरजेचं आहे आणि आधारवर जो काही बारा अंकी नंबर असेल तो अंकी नंबर टाकल्यानंतर पुन्हा व्हेरीफाय त्या ठिकाणी म्हणायचं आहे विद्यार्थी मित्रांनो व्हेरीफाय केल्यानंतर पुढची स्टेप जी आहे त्या ठिकाणी व्हेरीफायची येत असते आता व्हेरीफाय झाल्यानंतर सगळ्यात एक महत्त्वाचा जो भाग आहे तो असा आहे या पद्धतीचा जो काही इंटरफेस जो आहे तो त्या ठिकाणी येत असतो आता या ठिकाणी व्हेरीफाय ओ टी पी असं म्हटलेलं आहे आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आधार हॅज सेंट ओ टी पी टू युअर मोबाईल आणि एंडिंग जो काही तुमचा शेवट असेल मोबाईलचा ते पाच अंकी त्या ठिकाणी दाखवतात आणि दहा मिनिटासाठी तो व्हॅलिड राहील असं म्हणतात आता आधारला तो मोबाईल नंबर जर लिंक असेल तर ता ता ताबडतोब ओ टी पी त्या ठिकाणी येतो ओ टी पी बरोबर प्रेस करायचा आहे आणि प्रेस केल्यानंतर सबमिट ही कमांड जी आहे ते त्या ठिकाणी प्रेस करायची आहे कारण जोपर्यंत तुम्ही सबमिट म्हणत नाही तोपर्यंत ते, ते पुढे प्रोसिड होणार नाही त्यामुळं मोबाईलवर आलेला ओ टी पी सबमिट करणं आवश्यक आहे हे पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीचा जो काही अकाउंट जो आहे तो तुमचा या ठिकाणी क्रेडिट होणार आहे आता ए बी सी स्टुडंट अकाउंट क्रेडिट क्रेडिट क्रिएटेड आणि बिगीन युअर ट्रान्स ट्रान्सफॉर्मेशन जर्नी नाव आणि तुमचं जे काय अकॅडमिक पुढे चालू असेल ते त्याची जर्नी जी आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे आणि युअर ए बी सी आय डी इज जो काही नंबर त्या ठिकाणी आहे तो नंबर या ठिकाणी दिलेला असतो आणि गो टू डॅशबोर्ड असं या ठिकाणी म्हटलं जातं आता गो टू डॅशबोर्ड जर आपण त्या ठिकाणी गेलो विद्यार्थी मित्रांनो की पुन्हा एकदा आपल्याला या पद्धतीचा इंटरफेस जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसत असतो आपला फोटो किंवा जी काही माय आयडेंटिटी असेल ती त्यानंतर त्या आपलं नाव आणि टोटल अकॅडमिक क्रेडिट आता जोपर्यंत आपण सर्टिफिकेट किंवा इतर गोष्टी त्यामध्ये अपलोड करत नाही तोपर्यंत आपलं झिरो क्रेडिट त्या ठिकाणी राहणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो या पेजची प्रिंट घेऊन तुम्हाला ती कॉलेजला सबमिट करणं गरजेचं आहे तुमच्या परीक्षा फॉर्मसोबत ती जाणार आहे त्यामुळे ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की जे विद्यार्थी नवीन असेल त्यांनी या सगळ्या फॉर्मची या सर्टिफिकेटची एक किंवा या आय डीची एक प्रिंट आऊट घेणं या ठिकाणी गरजेचं आहे तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक वाटत होतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात कॉमेंट्स नक्कीच कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेट्स मी तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत